शेगाव दुमाला तालुका पंढरपूर या तिघांना मागील किरकोळ भांडणाचा मनात राग धरून या तिघांना सोमवारी सहा मार्च रोजी सकाळी शेगाव दुमाला येथे राहत्या घरात समोर दयानंद शंकर आवाडे वैवर्ष पंचेचाळीस पत्नी जयश्री दयानंद आवाडे वर्ष चाळीस साहिल दयानंद आवाडे वयवर्ष वीस शुभम दयानंद आवाडे वयवर्ष अठरा हर्षद दयानंद आवाडे वयवर्ष एकोणीस हे सर्वजण राहणार शेगाव दुमाला यांनी एकमेकांच्या किरकोळ भांडण झाल्यानं सोमवार दिनांक सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी दुपारी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांचाही तक्रार दाखल करून घेतल्यानंतर जखमी सुजाता सचिन इंगळे पती सचिन शह इंगळे आणि आकाश सुनील इंगळे यांना तालुका पोलीस ठाण्यातून मेडिकल तपासणी आणि औषधोपचार करण्यासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवून देण्यात आलं होतं यातील आरोपी दयानंद आवाडे पत्नी जयश्री आवाडे मुलं शुभम आवाडे साहिल आवाडे हर्षद आवाडे यांनी वरील दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेले असता वरील आरोपींनी आणि इतर दोघांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आवारात जबर मारहाण करून जखमी केलं या मारहाणीत सुजाता इंगळेच्या मानेवर तोंडावर पायावर तर सचिन इंगळे यांच्या डोक्यामध्ये पायावर तसेच आकाश सुनील इंगळे यालाही जबर मारहाण केली असल्यानं सध्या हे पंढरपूर येथील खाजगी लाईफ हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सदर घटना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील आवारात घडल्यानं यातील आरोपी यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं कामकाज सुरू असून सदर आरोपींवर कलम तीनशे सात नुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे पुढील कार्यवाही पंढरपूर शहर पोलीस करीत आहेत